नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. पावसामुळे जिकडे तिकडे काय स्थिती आहे याचा आपण आढावा घेऊयात. मुसळधार पावसामुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्यानं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय. यामध्येच भिवंडी शहरानजीक असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मिठपाडा इथे जवळपास 40 अधिक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं जीवन आज विस्कळीत झालेलं आहे. पुन्हा एकदा रात्रीच्या साखर झोपेमध्ये असताना अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण घरामध्ये पाणी शिरलंय. नागरिकांनी स्वतः आपल्या लहान मुलांना आणि इतर नातेवाईकांचा जीव वाचवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय. भिवंडी शहरातील म्हाडा कॉलनी इथे 20 ते 25 घरांमध्ये नागरिक अडकलेले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेले आहे, मात्र वीज पुरवठा खंडित असल्यानं मदत कार्यात अडचणी येत आहेत. तर वडपागावच्या हद्दीमध्ये गोदामात 3 ड्रायव्हर अडकून पडलेले आहेत. तर ही सध्याची स्थिती मुसळधार पावसामुळे आणि त्याचा फटका भिवंडीकरांना बसलेला आहे. अनेक रहिवासी भागामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे रात्री झोपेत असताना अचानक हे जे काही पाणी घराघरात शिरलं त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे आपल्या लहान मुलांसकट, वयोवृद्धांसकट त्यांना स्थलांतर रात्रीच्या रात्री करावं लागलं. आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. रवी, रात्रीतच लोकांच्या घरात पाणी घुसलं का? काय सध्याची स्थिती आहे भिवंडीतली? अच्छा, सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी संपूर्ण परिसरामध्ये पाण्याचा निचरा होत नाहीये. कारण खाडी नदीलाही पूर आलेला आहे, त्याच्यामुळे पाणी जे शहरामध्ये जे पाणी साचलेलं आहे किंवा ग्रामीण भागामध्ये त्याला त्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे भिवंडी शहरातील 3 बाजारपेठ असेल, नजराना कंपाऊंड, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येथील तब्बल 1000 जास्त दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नाहीये. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे म्हाडा कॉलनीमध्ये काही नागरिक ते अडकलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर मिठपाडा इथे रात्रीच्या सुमारास 25-30 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले त्या नातेवाईकांनी. तर कुंभारशिव इथेही नागरिकांनीच, तरुणांनी मेहनत घेऊन जे अडकलेले 25-30 नागरिक होते त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. तर वडपा गावच्या आधीमध्ये जे गोदाम आहे त्या गोदाममध्ये 3 ड्रायव्हर अडकलेले आहेत, त्यांनाही त्यांचंही बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अग्निशामक दल पोहोचतंय तिकडे. आणि महत्वाची बाब जर बघितलं तर मेन मुख्य बाजारपेठ आहे, या ठिकाणी अद्यापही पाणी साचलेलं आहे. छाती एवढं पाणी भरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात काही काही ठिकाणी 10 ते 12 संपूर्ण दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत. तसे जर आपण पाहिलं तर म्हाडा कॉलनी असेल, ईदगा असेल, पद्मानगर असेल, अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आणि अक्षरशः पावसाने रात्रभर झोडपल्याच्या नंतर आता जरी विश्रांती घेतली असली तरी पाण्याचा निचरा मात्र होत नाहीये. त्यामुळे महानगरपालिका असेल किंवा जे यंत्रणा असेल त्यांनी पाण्याचा निचरा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. बरोबर रवी. आणि त्यामुळे इतर वाहतुकीला देखील फटका बसलेला असणारच आहे. लोकांच्या घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे काय प्रकारचं नुकसान झालंय आणि आता ज्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे किंवा जे स्वतःहून स्थलांतरित झालंय ते नेमके आपली घरं सोडून कुठे गेलेत, काय त्यांच्यावरती परिस्थिती आली आहे? अच्छा, आपण जर पाहिलं तर पडगा या ठिकाणी म्हणजे पाणी शिरलं होतं तर ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावरती त्यांना काही नागरिकांना ठेवण्यात आलंय. तर काही नागरिक जे आहेत शेलार, मिठपाडा किंवा म्हाडा कॉलनी येथील काहींना शाळे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलंय. त्याचप्रमाणे जे काही त्यांचे नातेवाईक असतील त्यांनाही त्या नातेवाईकांनी आश्रय दिलेले आहे. आणि जर आपण जर पाहिलं तर भिवंडी जे बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये अक्षरशः भाजीपाला वाहून चाललाय. कारण रात्री त्यांनी भाजीपाला ठेवलेला होता तो अक्षरशः याच्यामध्ये मातीमोल झाला. त्याच पद्धतीने कपडा असेल, टेलर असेल, मिठाईची दुकानं असतील किंवा विविध प्रकारे जे स्टेशनरी धान्य असे मोठ्या प्रमाणात मोबाईलची दुकानं असतील असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं. आणि त्यांनी काल आणि परवाच साफसफाई केली होती दुकान सुरू करण्यासाठी, कारण जो सोमवारी पाऊस झाला त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र पुन्हा ह्या पावसाने अक्षरशः त्यांचं जे वस्तू आहे त्याचं मातीमोल झालेलं आहे, त्यामुळे व्यापारी मोठा अडचणीत आलेला आहे. जी, अनेक घराघरात पाणी गेलेलं आहे त्यामुळे घरातल्या वस्तूंचं तर नुकसान झालंय, मात्र तशाच परिस्थितीत घर सोडून या सगळ्या रहिवाशांना घराबाहेर पडावं लागलंय. आता कोणकोणते भाग हे जलमय आहेत? जसं तुम्ही सांगितलं, पावसाने जरी विश्रांती घेतली आहे तरी देखील पाण्याचा निचरा होत नाहीये. आत्ताच्या घडीला कोणते भाग भिवंडीतले आणि आसपासचे जलमय आहेत? अच्छा, आता जर बघितलं आपण 3 बाजारपेठ, नजराना कंपाऊंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक,
तांबिका नगर असेल, ब्राह्मणआळी असेल, आणि महत्वाची बाब म्हणजे या जो भिवंडी टॉकीज म्हणून परिसर आहे त्या त्याच्या समोर अग्निशामक दल आहे, त्या अग्निशामक दलापर्यंत अद्यापही पाणी आलं नव्हतं, मात्र ह्या पावसामध्ये प्रथमच त्या म्हणजे अग्निशामक दलापर्यंत पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे हे पाण्याचे किती अद्यापही पाणी साचलेलंच आहे, तिथे पाण्याचा निचरा होत नाही. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ईदगा रोड असेल, पद्मनगर असेल, जी कामतघर असेल किंवा राहणार इकडे शेलार म्हाडा कॉलनी, अशा बहुसंख्य ठिकाणी अद्यापही पाणी साचलेलंच आहे. आणि कामोरीला नदीला जो पूर आलाय त्याच्या पुढे ती कामोरी नदी खाडीला जाते, त्या खाडीलाही पूर आलेला आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. आता जेव्हा ओटी जर आली त्याच वेळेस इथला पाण्याचा निचरा होऊ शकतो. तोपर्यंत नागरिकांनाही घराच्या बाहेर निघता येत नाही, व्यापाऱ्यांना व्यापारी काही अडकलेले आहेत, तर जी काही काही ठिकाणी यंत्रमार्गामध्ये पण पाणी शिरलेलं आहे. जी रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर भिवंडी आणि परिसरातली ही सध्याची स्थिती आहे, कारण भिवंडीला तर मुसळधार पावसानं झोडपून काढलं. अगदी मध्यरात्री लोकांना आपली घरं सोडावी लागली, कारण घराघरामध्ये पाणी शिरलेलं होतं. अनेकांनी इतरत्र आसरा घेतलेला आहे सध्या, मात्र काही भाग अजूनही जलमय झालेले आहेत. त्यामुळे भिवंडीकरांनी आत्ता घराबाहेर न पडणंच इष्ट आहे, कारण घराबाहेर पडल्यानंतर ठिकठिकाणी परिसर जलमय झालेले दिसत आहेत. दुसऱ्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे कसारा उंबरमाळी आणि कसारा रेल्वे ट्रॅक वरती पाणी आल्यानं वाहतूक तिकडची ठप्प झालेली आहे. उंबरमाळी इथे रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी भरल्यानं अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक लोकलची विस्कळीत झाली आहे. उंबरमाळी ते कसारा ट्रॅक वरती हे असं पाणी आलेलं आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. उंबरमाळीजवळ रेल्वे ट्रॅक वरती पूर्णपणे पाणी आहे. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. गणेश, कसारा उंबरमाळी या रेल्वे लाईनला कसा फटका बसला या पावसाचा? श्वेता, रात्री 9:30 सुमारास कसाराचे जे महत्वाचं रेल्वे स्थानक आहे उंबरमाळी, या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली होती आणि पूर्ण 3 फुटांपर्यंत ट्रॅकवर पाणी होतं आणि या ट्रॅकवरचं पाणी त्यानंतर प्लॅटफॉर्मवर आलं आणि जवळजवळ अजूनही त्या ठिकाणची रेल्वे सेवा ठप्प आहे अशी माहिती कळते आहे. आजूबाजूचा जो ग्रामीण परिसर आहे त्या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढावलेली आहे. सध्या मुंबईच्या दिशेनं ट्रेन जात नाहीत अशी माहिती मिळते आपल्याला, मात्र कसाराची जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती बदलापूर अंबरनाथ शहरामध्ये देखील आहे. की अंबरनाथ शहरामध्ये सिद्धार्थनगर असेल, स्वामीनगर असेल, या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. जवळजवळ 65 नागरिकांना अग्निशमन दलानं सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. तर बदलापूर शहरातून जी वाहणारी उल्हास नदी आहे अशी माहिती कळते की तिने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे या उल्हास नदीतील पाणी जे आहे ते सोनोली परिसर असेल किंवा रमेशवाडी परिसर असेल या रहिवासी भागांमध्ये घुसलेला आहे. जवळजवळ इमारतीच्या तळमजल्याच्या पर्यंत हे पाणी पोहोचलंय अशी माहिती आपल्याला सध्या मिळते आहे. त्यामुळे श्वेता, जो रात्री पाऊस पडला त्यामुळे हा पाऊस आहे की ढगफुटी आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या पावसाचा जोर इथे कमी आहे त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे, मात्र अजूनही इथलं पाणी ओसरलेलं नाहीये. नागरिक भीतीच्या वातावरणात जगतायत श्वेता. बिलकुल गणेश, तुम्ही आमच्यासोबत असेच फोन लाईन वरती राहा, कारण उंबरमाळी कसारा या मार्गावरती जे काही पाणी आहे ट्रॅकवरती त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तर विस्कळीत झाली आहे, मात्र टिटवाळा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरच्या सखल भागात सुद्धा चाळीत राहणारे 500 अधिक घरं ही पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे अनेक रहिवासी रात्रीच्या अंधारात अक्षरशः हरवलेले आहेत. वीज सुद्धा तिकडची गायब आहे, त्यामुळे बचाव कार्य हे अंधारातच सुरू आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे मदत कार्यात सुद्धा अनेक अडचणी येत आहेत. ही परिस्थिती टिटवाळ्यामधली आणि तिथे अनेक रहिवासी भागामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याचबरोबर वीज पुरवठा तिथे खंडित आहे, त्यामुळे रात्रीच्या या सगळ्या दरम्यान काळोखामध्ये बचाव कार्य मदत कार्य करण्यात अनेक अडचणी येत होत्या आणि आता सकाळी काही प्रमाणात बचाव कार्याला वेग येईल, कारण मुसळधार पावसाचा नागरिकांना मोठा फटका बसला आणि तिथे घराघरात पाणी शिरलंय. टिटवाळ्यामधली स्थिती आणि जवळपास 500 घरांमध्ये पाणी शिरलंय. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेतच. गणेश, टिटवाळ्यातली काय स्थिती? श्वेता, या ग्रामीण पट्ट्यामध्ये मी सांगितलं की गेल्या 3 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्याचा 2 दिवसापासून एवढा मोठा फटका नव्हता बसला, मात्र काल जो पाऊस या परिसरामध्ये झालेला आहे तो प्रचंड मुसळधार होता आणि परिसरातले जे नाले आहेत ते मोठ्या प्रमाणात अरुंद आहेत, नाले सफाई झालेले नाहीये, त्यामुळे नाल्यातलं जे पाणी आहे ते थेट नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे आणि असंख्य कुटुंबांना या ठिकाणाहून स्थलांतरित करावं लागलेलं आहे. सध्या स्थानिक प्रशासनाकडनं माहिती मिळते आहे की 500 अधिक कुटुंबांना या ठिकाणी घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी आलेलं आहे, मात्र दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर प्रशासन नेमकं करतंय काय असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय श्वेता. जी
गणेश, आणि या मुसळधार पावसाचा फटका ज्या नागरिकांना बसलेला आहे, साधारण 500 घरांमध्ये पाणी शिरलंय टिटवाळा पूर्वेकडील, हा कोणता परिसर आहे? तिथे नेहमीच अशा प्रकारे पाणी साचतं का? लोकांच्या घरात नेहमीच पाणी शिरतं का? आणि आत्ता नेमकं काय तिथे चित्र आहे? लोकांना घराबाहेर पडावं लागलंय का? त्यांचं स्थलांतरण कुठे दुसरीकडे करण्यात आलंय? प्रशासनानं त्यांना काही मदत केली आहे का? श्वेता, टिटवाळा रेल्वे स्टेशनच्या हद्दीच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात जो सखल भाग आहे, या ठिकाणी दरवर्षी पाणी भरतं. अवघा काही 1 ते 2 तासाचा पाऊस जरी मुसळधार या ठिकाणी पडला तरी या सखल भागांमध्ये पाणी साचत असतं. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे नाले आहेत, जे अनेक बांधकाम व्यावसायिक आहेत ज्यांनी इमारती बांधत असताना पूर्णपणे अरुंद केलेले आहेत, त्याचा फटका या नागरिकांना वारंवार बसत असतो. आणि नाले सफाई तितकीशी पुरेशी होत नाही, त्यामुळे या नाले सफाईमुळे नागरिकांच्या घरामध्ये वारंवार पाणी शिरत आहे. सध्या प्रशासनानं म्हणजे 2-3 दिवसापासून जसं मुसळधार पाऊस पडत होता तसा या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं होतं, मात्र नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्यानं ते घरात राहत होते आणि काल त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. आणि त्यानंतर तातडीनं प्रशासनानं पावलं उचलत या सगळ्या कुटुंबाची व्यवस्था जी आहे, कुठे धर्मशाळा असतील, कुठे शाळा असतील, त्या ठिकाणी करायला आता सुरुवात केली आहे. श्वेता, गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर ही सगळी दृश्य टिटवाळातली आणि टिटवाळा पूर्वेला जे काही 500 घरं आहेत त्या सगळ्या घरांमध्ये या पावसाचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे सध्या या नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलंय, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे जिकडे तिकडे. त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका हा नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बसतोय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशा बऱ्याच ठिकाणच्या आपण आढावा घेणार आहोत, कुठे कुठे मुसळधार पाऊस आहे आणि त्याचा फटका कसा बसलाय. आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि खेड शहरामध्ये पूर आलेला आहे. खेड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे, शेकडो दुकानांमध्ये पाणी शिरलंय. पुराचं पाणी हे रहिवाशी भागामध्ये शिरलंय. जगबुडी नदीनं रौद्र रूप धारण केलंय आणि 10 मीटरपेक्षा अधिक ही पाण्याची पातळी आहे. मध्यरात्री या पुराचं पाणी शहरामध्ये शिरल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर खेड दापोली मार्गासह अनेक अंतर्गत मार्ग सुद्धा त्यामुळे बंद आहेत. खाडीपट्ट्यातील 20 गावांचा त्यामुळे संपर्क तुटलाय. रात्रीपासून तालुक्यातली 20 गायब आहे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय. अतिमुसळधार पाऊस आणि त्यामुळे खेडमधले नागरिक सध्या भयभीत झालेत. तर प्रशासनातर्फे घरातून बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधली ही परिस्थिती आहे, तिथे जगबुडी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे खेड दापोली मार्ग असतील किंवा काही अंतर्गत मार्ग हे पूर्णपणे बंद झालेले आहेत. आणि हे आहे खेडमधली बाजारपेठ. या बाजारपेठेमध्ये थेट पाणी शिरलंय, व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलंय, लोकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे खेडमधले नागरिक भयभीत झालेत, कारण तिथे ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि तिथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हा सगळा पूर किंवा हे रहिवाशी भागामध्ये पाणी शिरलं ते रात्रीच्या वेळी, त्यामुळे आणखीनच लोक भयभीत झालेत. एकतर अनेकांना काही कल्पना सुद्धा नसेल की कशा पद्धतीने हे पाणी वाढतंय आणि रहिवाशी भागामध्ये शिरतंय, मात्र मुसळधार पावसामुळे खेड शहरामध्ये पूर आल्याची ही दृश्य आणि थेट रहिवाशी भागामध्ये पाणी शिरलेलं आहे, बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मध्यरात्रीनंतर हे जगबुडी नदीचं पाणी वाढत गेलं, पातळी वाढत गेली आणि हे सगळं पाणी बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे. त्यामुळे खेड शहरामध्ये पूरजन्य स्थिती आहे सध्या आणि अनेक व्यापारी याच गडबडीत आहेत की आपलं सामान वाया जाऊ नये किंवा या पुराच्या पाण्यामध्ये भिजू नये, त्यामुळे त्यांची सगळी धावपळ सुरू आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातली स्थिती, तर चिपळूणमध्ये सुद्धा वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. त्यामुळे शहरातील जुना बाजार पूल पाण्याखाली गेलाय. वाशिष्ठी आणि शिव नदीचं पाणी शहरामध्ये शिरायला सुरुवात झाली आहे. चिपळूणमधील वडनाका, चिंचनाका, नाईक पुलाजवळ वेगानं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. आधीच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेलाच आहे आणि त्यात आता पूरजन्य परिस्थिती, त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, चिपळूणमध्ये काय सध्या स्थिती आहे, कुठे कुठे पाणी शिरलेलं आहे, वाशिष्ठी नदीला आलेला पूर? रात्रभर मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे संपूर्ण चिपळूण शहराला पुराने वेढलेला आहे. अतिशय वेगाने पाणी पुराचं शहरामध्ये घुसायला सुरुवात झाली आहे.
शहरातला चिंचनाका परिसर ते जुना स्टँड ह्या परिसरातली बहुतांश दुकानं ही सध्या पाण्याखाली आहेत असं कळतंय. त्यामुळे व्यापारी हे मोठे चिंतेत आहेत. या यंदाच्या पावसाळ्यात मध्ये पहिल्यांदा चिपळूण शहरामध्ये इतक्या वेगाने पाणी आणि इतक्या आजपर्यंत पाणी शिरलंय. नवीन जो एसटी स्टँड आहे चिपळूणच्या मध्यवर्ती एसटी स्टँड तिथपर्यंत पाणी जायला सुरुवात झालेली आहे. खेरडी कराड मार्गेला जाताना खेरडी हा जो मुख्य बाजारपेठ आहे ही देखील जवळपास 3 ते 3.5 फुटापर्यंत पाणी शिरलंय. त्यामुळे इथले नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात मध्ये भयभीत झालेले आहेत. कारण यंदाच्या पावसाळ्यामध्ये हा पहिला असा पूर आहे जे मध्यरात्रीच्या पावसाच्या जोरामुळे ह्या संपूर्ण परिसरामध्ये पाणी इतक्या वेगाने पसरत आहे. चिंतेची बाब ही म्हणावी लागेल की आता देखील पावसाचा जोर इतक्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पाण्याचा जो वेग आहे हा अतिशय वाढतोय आणि त्यामुळे आणखीन चिंता व्यक्त करण्यात येते. ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत पाणी शिरलेलं नाही त्या त्या ठिकाणी म्हणजे परशुराम नगर हे पूर्णपणे पाण्याखाली आहे असं देखील कळतंय. त्यामुळे खूप मोठी चिंता व्यक्त करण्यात येते आहे. पावसाचा जोर जर आणखीन वाढत राहिला तर ही परिस्थिती आणखीन भयानक होऊ शकते. आणखीन एक गोष्ट अशी सांगितली जाते की कोयना धरणाचं पाणीचा आज विसर्ग होणार आहे त्याचा देखील कुठेतरी परिणाम ह्या चिपळूणच्या पुरावरती होतोय का याची देखील चिंता आहे. कारण इतक्या मोठ्या वेगाने पाणी चिपळूण शहरामध्ये कधी भरलं नव्हतं. 2.5 ते 3 फुटापर्यंत पाणी अवघ्या काही मिनिटात 15 ते 20 मिनिटांमध्ये भरतंय. त्यामुळे खूप चिंता व्यक्त करण्यात येते आहे. प्रशासन या सगळ्या गोष्टीला तोंड देण्यासाठी धावपळ सुरू आहे प्रशासनाची. कशा पद्धतीने ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड येतं हे आता पाहणं महत्वाचं आहे. स्वप्नील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. चिपळूण शहरातली ही स्थिती कारण वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये अर्थात धरणाचं पाणी सोडल्या गेल्यानंतर सुद्धा या नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होऊ शकते त्यामुळे चिपळूण शहराला एक प्रकारे या पुराचा धोकाच आहे. प्रशासन देखील सज्ज आहे. धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर आणखी इतर ठिकाणची परिस्थिती जाणून घेऊयात. पात्रा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आधी मुंबई परिसर त्यानंतर कोकण आणि आता आपण नाशिकमध्ये जाऊया. तिथे सुद्धा शहरात जोरदार पाऊस आहे. गोदावरी नदीच्या काठाजवळील रहिवाशी भागामध्ये पाणी शिरलंय. जुन्या नाशिकमधील दहीपूल परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा तीच परिस्थिती कारण तिथे देखील मुसळधार पाऊस नाशकात झालाय. गोदावरी नदीकाठ जवळच्या रहिवाशी भागामध्ये हे असं पाणी शिरलंय कारण गोदावरी नदीचं पाणी हे पात्र सोडून बाहेर आलंय. जुन्या नाशिकमधील दहीपूल परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे. नाशिकमधली ही स्थिती तिथे देखील नागरिकांना घराबाहेर पडण्याची सोय नाही. अति मुसळधार पाऊस आणि त्याचा फटका नाशिककरांना बसलेला आहे. तिथे देखील जनजीवन विस्कळीत झालंय आणि नाशिकमधील जो गोदावरी नदी काठाजवळचा जो परिसर आहे त्या रहिवाशी भागामध्ये कसं पाणी शिरलंय, गोदावरी नदीचं पाणी हे कसं पात्र सोडून बाहेर येऊन रहिवाशी भागामधून वाहत आहे, रस्त्याची पूर्ण नदी झालेली आहे आणि हे आसपासचे परिसर जलमय झाले जे गोदावरी नदीकाठच्या बाजूलाच आहेत. जुना दहीपूल आहे तो देखील भाग जलमय झालाय. नाशिकमधली ही स्थिती जुन्या नाशिकमध्ये दहीपूल परिसर त्याचसोबत गोदावरी नदी काठाजवळचा जो काही रहिवाशी भाग आहे तो पूर्णपणे जलमय झालेला आहे कारण गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे नाशिकमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हे पाणी नदीपात्रातून बाहेर आलेलं आहे आणि जे रहिवाशी भागामध्ये शिरलंय त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या भागांना सतर्क करण्यात आलेलं आहे. जे कोणते परिसर किंवा रहिवाशी भाग हे नदीकाठच्या भागामध्ये आहेत, नदीकाठी आहेत, अशा लोकांना बाहेर तर पडण्याचीच सोय नाही. मात्र जुन्या नाशिकमधील दहीपूल परिसर सुद्धा जलमय झालाय आणि गोदावरी नदीकाठी जे काही रहिवाशी भाग आहेत ते असं पूर्णपणे असे जलमय झालेत. गोदावरी नदीचं पाणी हे पात्रातून बाहेर येऊन वाहत आहे आणि जे रहिवाशी भागामध्ये शिरलंय. तर ही सगळी पावसासंदर्भातली परिस्थिती आपण पाहिली, कुठे काय स्थिती सध्या आहे. यासोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र एखादी बातमी जर तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत.